नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून तरुण युवकासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून जे तरुण युवक आहेत यांना नोकरी दिली जाणार आहे आणि या नोकरीच्या अंतर्गत त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये पगार दिली जाणार आहे मग हे कोणत्या योजनेच्या अंतर्गत त्यांना पंच्याहत्तर हजार रुपये पगार दिली जाणार आहे खरंच तुमच्या कुटुंबामध्ये एखादा युवक आहे तो सध्या बेरोजगार आहे त्याच्या हाताला काम नाही शिक्षण पण खूप झालेलं आहे तर मित्रांनो अशा युवकापर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे राज्य शासनाच्या माध्यमातून संदर्भात अर्ज भरणे चालू आहेत खरंच अर्ज करा यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपये पगार दिली जाणार आहे राज्य शासनाच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आलेली आहे ती पूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत अर्ज तुम्हाला कोणत्या ठिकाणी करायचा आहे तुमचं वय किती लागतं यामध्ये परीक्षा आहे का कोणत्या ठिकाणी अर्ज करायचा या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो सर्वप्रथम मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जे आव्हान करण्यात आलेलं आहे तरुण वर्गांना ते आपण सर्वप्रथम इथं समजून घेणार आहोत त्यानंतर अर्ज पगार तुमचं वय किती असणार आहे याची पूर्ण माहिती आपण पोर्टलवरती जाऊन समजून घेणार आहोत मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे युवकांना राज्य शासनासोबत काम करण्याची संधी देणाऱ्या मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे पुढील चोवीस दिवस ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत अर्ज करण्याच्या शेवटच्या दिनांक दोन मार्च दोन हजार तेवीस असा असणार आहे राज्याच्या विकासात योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या तरुण व होतकरू मुला मुलींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे राज्यातील युवकांना प्रशासनासोबत काम करण्याचा अनुभव देत त्यांच्यातील ऊर्जा धाडस कल्पकता आणि तंत्रज्ञानातील गतीचा उपयोग करून प्रशासकीय प्रक्रियांना गती, गती देणे नाविन्यपूर्ण संकल्पना राबविणे हा मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांनाही धोरण निर्मिती नियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी या संदर्भातील महत्त्वपूर्ण अनुभव मिळतो त्यांच्या ज्ञानाच्या व अनुभवाचा कक्षा रुंदावतात दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीत या कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झाल्यानंतर त्यात खंड पडला होता लोकाग्रहास्तव हा कार्यक्रम आता पुन्हा सुरू करण्यात आलेला आहे मित्रांनो मुख्यमंत्री फेलोशिप दोन हजार तेवीस करता अर्ज करण्यासाठी तुमचं जे वय आहे एकवीस वर्ष ते सव्वीस वर्षाच्या दरम्यान तुमचं वय असावं लागतं साठ टक्के गुणासह सा पदवी व एक वर्षाचा कामाचा अनुभव तुमच्याकडं लागतं असे किमान निकष आहेत ऑनलाईन परीक्षा निबंध व मुलाखत अशा त्रिस्त्रीय चाचण्याच्या माध्यमातून गुणवत्तेच्या आधारे फेलोची निवड या ठिकाणी केली जाईल झालेल्या अर्जामधून साठ युवक मुख्यमंत्री फेलो म्हणून निवडले जातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाच्या विविध विभाग राज्यभरातील विविध कार्यालयामध्ये हे फेलो वर्षभर काम करतील आय आय टी मुंबई व आय आय टी नागपूर हे या कार्यक्रमाचे संस्थात्मक भागीदारी अकॅडमिक पार्टनर आहेत या दोन्ही संस्थाद्वारे सार्वजनिक धोरणासंबंधातील विविध विषयांचा अभ्यासक्रम फेलो पूर्ण करतील त्यासाठी त्यांना आय आय टी मुंबई व आय आय एम नागपूर यांच्याकडून स्वतंत्र पदव्युत्तर पदविका प्रमाणपत्र देण्यात येईल मित्रांनो जे ऑफिशियल पोर्टल आहे मुख्यमंत्री फिलॉसॉफी कार्यक्रमाचे तपशीलवार माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मुख्यमंत्री फिलॉसॉफी कार्यक्रमाची तपशीलवार माहिती या पोर्टलवरती उपलब्ध करण्यात आलेली आहे तुमचे जे काही शंका असतील ते शंकाचा समाधानसुद्धा तुमचं या ठिकाणी केलं जाणार आहे टोल फ्री नंबरसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्ही कॉल करून सर्व सविस्तरित्या जाणून घेऊ शकता आपण आता या पोर्टलवरती जाणार आहोत पोर्टलवरती जाण्यासाठी या ठिकाणी आपण आता क्लिक करणार आहोत हा आहे ऑफिशियल पोर्टल या पोर्टलवरती तुम्हाला भाषा सुद्धा चेंज करता येणार आहे पूर्ण माहिती सविस्तर रित्या इथे समजून घ्या मी आता मराठी केलेली आहे सर्वप्रथम आपण लाभ जाणून घेऊया अनेक लाभार्थ्यांना इथं एक माहिती असायला पाहिजे की या योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ जे आहे कशा पद्धतीने मिळणार आहे हे समजून घ्या सर्वप्रथम आता लाभामध्ये तुम्हाला जे दर्जा आहे ते काय असणार आहे पगार जे आहे कशा पद्धतीने असणार आहे हे आपण इथे समजून घेऊया फेलोना शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याचा सक्षम दर्जा राहणार आहे फेलोशिपच्या कार्या कार्यकाळात कार्यालयीन वापराकरिता तात्पुरते ओळखपत्र व ईमेल आय डी दिले जाईल दरमहा सत्तर हजार विद्यावेतन तसेच प्रवास व अनुषंगिक खर्चासाठी दरमहा ठोक पाच हजार रुपये असे एकूण पंच्याहत्तर हजार रुपये छात्रवृत्तीच्या स्वरूपात देण्यात येईल फेलोशिपच्या कार्यकाळात एकूण आठ दिवसाची रजा इथं ग्राह्य धरला जाणार आहे फेलोशिपच्या कार्यकाळासाठी अपघात विम्याचा संरक्षण देण्यात येईल अपघात विमा सुद्धा या ठिकाणी दिलं जाणार आहे त्यानंतर आय आय टी मुंबई किंवा आय आय एम नागपूर यांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या विशेष कार्यक्रमाच्या पूर्ततेचे स्वतंत्र प्रमाणपत्र संबंधित संस्थेमार्फत देण्यात येईल अशी माहिती सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो त्यानंतर अटी व शर्ती काय असणार आहेत हे सुद्धा या ठिकाणी आपण समजून घेऊया अटी शर्तीला जेव्हा तुम्ही क्लिक करणार क्लिक केल्यानंतर पहिली आठ आहे मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम हा पूर्ण वेळ कार्यक्रम असून फेलोशिपच्या कार्यकाळात फेलोना इतर नोकरी खाजगी प्रॅक्टिस असाइनमेंट किंवा शैक्षणिक अभ्यासक्रम आय आय टी मुंबई व आय आय एम नागपूर यांनी फेलोशिपसाठी तयार केलेला विशेष अभ्यासक्रमाखेरीत स्वीकारता येणार नाही दुसरी आठ आहे या बारा महिन्याच्या कार्यक्रमात एकदा सहभागी होता येते व मुद्दतवाढीची किंवा पुनर् नियुक्तीची तरतूद या ठिकाणी राहणार नाही बारा महिन्याच्या कालावधीनंतर हा कार्यक्रम नोकरीची कोणतीही हमी देत नाही चौथी आठ आहे ज्या प्राधिकरणासोबत फेलो काम करेल त्या प्राधिकरणाच्या कामाच्या वेळा फेलोसही लागू राहणार आहे फेलोना कामाच्या गरजेनुसार अधिक तास काम करणे किंवा प्रवास करणे आवश्यक राहील फेलोच्या मुलाखतीच्या वेळी शैक्षणिक अर्था अनुभव तसेच वय ओळखपत्र आदी संदर्भातील कागदपत्रांची पडताळणी केली जाईल फेलोना रुजू होताना वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे नियुक्तीनंतर फेलोंची पोलीस पडताळणी केली जाईल सातवी आठ आहे फेलोशिपच्या कालावधीत जेथे नेमणूक केलेली आहे त्या शहर किंवा जिल्ह्यामध्ये फेलोस अ वास्तव करणे गरजेचं आहे फेलोच्या राहण्याची व्यवस्था केली जाणार नाही नियुक्तीपत्र ऑफर लेटर मिळाल्यानंतर रुजू होण्याच्या दिवशी निर्देशित ठिकाणी वेळेवर हजर राहण्याचे बंधन फेलोवर असेल अन्यथा त्यांची नियुक्ती रद्द केली जाईल दहावी आठ आहे फेलोना राजकीय चळवळीमध्ये भाग घेता येणार नाही अशा पद्धतीनं दहा अटी व शर्ती आहेत मित्रांनो आता अर्ज कोणत्या ठिकाणी करायचा हा प्रश्न तुम्हाला नक्की पडलेला असावा आता या ठिकाणी अर्ज महत्वाच्या तारखा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते दोन मार्च दोन हजार तेवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करण्याची प्रक्रिया असणार आहे त्यानंतर तीन मार्च दोन हजार तेवीस ते पाच मार्च दोन हजार तेवीसमध्ये मॉक परीक्षा तुमची राहणार आहे चार आणि पाच मार्च या कालावधीमध्ये ऑनलाईन परीक्षा राहणार आहे आता तुम्हाला यामध्ये अर्ज करायचे असेल तर अर्ज करण्यासाठी या ठिकाणी जे क्लिक करा असा ऑप्शन दिसतोय वरच्या बाजूमध्ये अर्जदाराने सर्व आवश्यक माहिती भरणे आणि शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे या ठिकाणी क्लिक करा असं क्लिक तुम्हाला करायचं आहे आणि अर्ज पूर्णरित्या भरून घ्यायचं आहे अर्ज करण्याच्या पूर्वी तुम्हाला यामध्ये नोंदणी करावी लागते म्हणजेच मुख्यमंत्री फेलोशिप दोन हजार तेवीससाठी अर्ज करण्यासाठी अर्जदाराने अर्ज भरण्याच्या आधी खाते तयार तुमचं करावं लागतं म्हणजे युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला घ्यावा लागतो मित्रांनो याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या ठिकाणी सविस्तरित्या वाचून तुम्ही अर्ज करून घ्या धन्यवाद पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये